आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत माल वाहतूक विद्यार्थी वाहतूक संघटनेचा 19 रोजी बंद, RTOच्या जाचकटी आणि दंडाविरोधात यलगार. इचलकरंजी येथील रिक्षा माल वाहतूक संघटना आणि विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या वतीने येत्या 19 जुलै रोजी बंद पाळण्यात येणार असून RTOच्या जाचकटी आणि दंडाविरोधात आवाज उठवण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. अतिशय श्रीमंत नगरपालिका म्हणून इचलकरंजीचा लौकिक होता. इचलकरंजीतल्या नागरी सुविधा या राज्यात सगळ्यात चांगलं अशा पद्धतीचं आपल्या गावाचं महत्त्व. 2005 साली इचलकरंजी टेक्सटाईल क्लस्टरमधनं इचलकरंजी नगरपालिकेनं त्यावेळचे काँग्रेसची बॉडी होती, आमच्या सगळ्या त्यावेळच्या सहकार्याने किशोरी आवाडे नगराध्यक्ष होत्या, इचलकरंजीमध्ये टेक्सटाईल क्लस्टर ही योजना राबवली. अतिशय चांगले रस्ते, पाण्याची व्यवस्था, दिव्याची व्यवस्था, फायर फायटर वगैरे या सगळ्या योजना आल्या. त्यातनं जे रस्ते झाले ते अजूनही चांगले आहेत. पण आत्ता सध्याचे रस्ते हे रस्ते केलं आहे म्हणून सांगायसाठी रस्ते आहेत. आज केलेला रस्ता एक महिन्यानंतर झाला आहे का नाही समजत नाही. तिथं रस्त्याचं उद्घाटन झालं म्हणून बोर्ड लावतात, रस्ते झालेलेच नसतात, त्याचे पैसे दिलेले गेलेले असतात. अतिशय चुकीच्या पद्धतीनं कारभार सुरू आहे. नगरपालिकेमध्ये कुणाचंही नागरी सुविधेकडे लक्ष नाही. इचलकरंजी एवढे रस्ते कुठल्याही शहरात नसतील एवढे रस्ते इचलकरंजीत आहेत. 5 लोकांचा दुर्दैवी ॲक्सिडेंटनं मृत्यू इचलकरंजीमध्ये झाला. कुठलीही एखादे वाहन गेलं तर त्याच्या आजूबाजूला राहिलेल्या सगळ्या नागरिकांच्या अंगावर तोंडावर पाणी उडल्याशिवाय राहत नाही. कुणालाही घरातनं बाहेर पडलेला चालत जाणारा माणूस बिन रंगता राडीनं घरात जाऊ शकत नाही अशी अवस्था आहे. वाहनाची चाकं आहेत का नाही दिसत नाहीत, रस्त्यावर एवढे दांडगे काढले आहेत. ते कसं चालवायचं काय चालवायचं फार दांडगा विषय झाला आहे. फार म्हणजे फार अडचणीचं आहे. इचलकरंजीसारख्या औद्योगिक शहरातली ही रस्त्याची अवस्था कधीही झाली नव्हती. कामगारांचं गाव आहे इचलकरंजी, उद्योगाचं गाव आहे. की आज रिक्षावाल्यांची आमची बैठक होती ती त्यासाठी सगळे सांगत होतो रिक्षाची मोडतोड आणि त्यांचं जे काय अवस्था त्या मुलांना घालतात रिक्षात शाळेत जायला, तिथं जाताना ती मुलं सुखरूपपणानं त्या शाळेत कशी न्यायची आणि आम्ही बोलायची. डोक्यावर फार मोठं प्रेशर असते. काम करणारे हमाल गाड्यांच्या सारखा आता टेम्पो आले आहेत, ते टेम्पो जाते असं लडबडते, वरची कवा बाचकी कुठं पडतील सांगता येत नाही, भीम पडतील सांग. एवढं बाद रस्ते कधीही या गावात नव्हते, एवढं बाद आहेत, कुणाकडेही लक्ष नाही. या सगळ्या नागरी सुविधेकडं नगरपालिकेतल्या सत्ताधारी लोकांचं लक्ष नाही. आमदाराचं तर अजिबातच नाही, केवळ बोलायचं आणि खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं असं काम चालू आहे. पण आता हे जास्त दिवस चालणार नाही, त्यांचे आता सगळे दिवस भरलेले आहेत असं चित्र आहे.